तर पुढील आहेत बेलापूर विधानसभा मतदारसंघामधनं मंदा म्हात्रे, या केवळ 377 मतांच्या लीडने निवडून आल्यात. 91,852 मतं त्यांना मिळाल्या. तर संदीप नाईक हे 377 मतांच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. शरद पवारांचे ते उमेदवार होते. तर पुढील आहेत बुलढाणा विधानसभा मतदारसंघामधनं शिवसेना शिंदे गटाचे संजय गायकवाड हे केवळ 841 मतांच्या लीडने निवडून आल्यात. 91,660 मतं त्यांना मिळाले. तर जयश्री शेळके यांचा पराभव झाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या त्या उमेदवार होत्या. तर पुढील आहेत अकोला वेस्ट विधानसभा मतदारसंघामधनं साजिद खान पठाण काँग्रेसचे उमेदवार केवळ 1,283 मतांनी निवडून आलेत. 88,718 मतं त्यांना मिळाल्या. तर अग्रवाल विजय हे 1,283 मतांनी ते पराभूत झालेले आहेत. भारतीय जनता पार्टीचं हे उमेदवार होते. तर पुढील आहेत नवापूर विधानसभा मतदारसंघामधनं शिरीष कुमार नाईक केवळ 1,121 मतांच्या लीडने निवडून आलेले आहेत. 87,166 मतं त्यांना मिळाली. काँग्रेसचे ते उमेदवार होते. आणि शरद गावित अपक्ष उमेदवार या ठिकाणी पराभूत झाले. तर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीचे उमेदवार भरत माणिकराव गावित हे देखील पराभूत झालेले आहेत. तर पुढील आहेत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये 1,243 मतांनी शेवटच्या फेरीत रोहित पवार यांचा विजय डिक्लेअर झालेला आहे. 1,27,676 मतं त्यांना मिळाली. तर राम शिंदे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार 1,26,433 मतं त्यांनी घेतली. कडवी झुंज दिली परंतु शेवटच्या फेरीमध्ये त्यांचा पराभव झाला. तर पुढील जोगेश्वरी वेस्टमधनं अनंत बी नायर 1,541 मतांच्या लीडने निवडून आलेले आहेत. 77,044 मतं त्यांना मिळाली आहे. तर मनीषा वायकर यांना 75,503 मतं मिळालेली आहेत. जोगेश्वरी वेस्ट विधानसभा मतदारसंघामधनं त्या लढत होत्या. तर पुढील मतदारसंघ आहे वर्सोवा विधानसभा मतदारसंघ. हरुण खान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार 1,600 मतांनी निवडून आलेले आहेत. 65,396 मतं त्यांना मिळाली. तर भारती लवेकर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार यांचा पराभव वर्सोवा विधानसभा मतदारसंघामधनं झाला. तर पुढील आहेत माहीम विधानसभा मतदारसंघामधनं महेश बळीराम सावंत 1,316 मतांच्या लीडने निवडून आलेत. या ठिकाणी उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत माहीममधनं निवडून आलेत. या ठिकाणी अमित ठाकरे राज ठाकरे यांचे चिरंजीव हे देखील ही निवडणूक लढत होते. त्यांना 33,062 मतं मिळाली. तर शिवसेनेचे सदा सरवणकर यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतले. 48,897 मतं त्यांना मिळाली. तर महेश बळीराम सावंत हे 50,213 मतं घेत विजयी झाले. सिल्लोड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे अब्दुल सत्तार अगदी शेवटच्या फेरीपर्यंत ही निवडणूक चालली होती. 2,420 मतांच्या फरकाने हे निवडून आल्यात. 1,37,960 मतं त्यांना मिळाली. तर उद्धव ठाकरेंचे सुरेश बनकर यांचा केवळ 2,420 मतांनी पराभव या ठिकाणी झालेला आहे. तर पुढील आहेत पारनेर विधानसभा मतदारसंघ. राणी लंके ज्या शरद पवारांच्या उमेदवार होत्या त्यांचा पराभव झाला आहे. 1,526 मतांनी त्यांचा पराभव झाला आहे. तर काँग्रेसचे काशीनाथ दाते हे 1,13,630 मतं मिळवत आणि केवळ 1,526 मतांच्या लीडने त्यांचा विजय झालेला आहे. तर आंबेगाव विधानसभा मतदारसंघामधनं दिलीप वळसे पाटील यांचा देखील केवळ 1,523 मतांनी विजय झालेला आहे. 1,06,888 मतं त्यांना मिळाली. तर 1,523 मतांचं केवळ लीड त्यांना मिळालं आणि ते या ठिकाणी विजयी झाले. शरद पवारांचे देवदत्त निकम यांचा पराभव या ठिकाणी झाला. तर म्हणजे अशा पद्धतीनं हे ते 13 उमेदवार आहेत ज्यांचा अतिशय कमी लीडने
विजय या ठिकाणी झालेला आहे. अगदी काठावरती हे उमेदवार पास झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही.